नमस्कार, स्वागत आहे तुमचं एमपीएससी वॉरियर्स या आपल्या युट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सारिता याबद्दल माहिती पाहणार आहोत। पुस्तकामध्ये याच्याबद्दल भरपूर लिहिलेलं आहे, पण अतिशय अवघड भाषेमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे जे स्टुडंट्स सायन्सचे नाही आहेत त्यांना हा टॉपिक खूप जास्त अवघड जातो। आणि हा खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रश्न देखील विचारलेच जातात, त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। हा बऱ्यापैकी मोठा टॉपिक आहे, त्यामुळे याचे 2 ते 3 व्हिडिओ आरामात होऊ शकतील। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। बघा, किरणोत्सारिता म्हणजे काय, त्याची जर डेफिनेशन जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलेली असेल तर त्याच्यामध्ये फक्त एवढंच लिहिलेलं आहे की मूलद्रव्य ज्याचा अनुक्रमांक 82 आहे, 82 पासून ते 92 पर्यंतची जी अनुक्रमांक असलेली जी मूलद्रव्य आहे हे किरणोत्सार करत असतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, किरणोत्सारी मूलद्रव्य। आणि जे मुलं सायन्सचे नाही आहे त्यांना अजिबात कळत नाही की किरणोत्सार काय, मग ते किरणोत्सार काय करतात आणि बाकीचे का नाही करत आणि एवढेच का करतात। तर बघा, किरणोत्सार म्हणजे काय, तर काही ना काही किरण बाहेर टाकणे, काही कण, काही वेव्ज बाहेर टाकणे। आता हीच मूलद्रव्य का बरं किरणोत्सार करतात आणि बाकीची मूलद्रव्य का करत नाहीत, तर बघा, आपल्याला माहिती आहे पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण 118 मूलद्रव्य आहेत आपल्याला माहिती असलेली। आता जर फक्त मूलद्रव्यांचा विचार केला तर 118 आहे, जर समस्थानिके आणि समभार असलेली मूलद्रव्य या सगळ्यांना जर आपण एकत्र केली तर अशी सर्व मूलद्रव्य 1500 जवळपास जातात, ठीक आहे। जर मग आपण ह्या सगळ्या 1500 मूलद्रव्य म्हणजे 1500 केंद्रकांचा जर अभ्यास करायचा जर ठरवला तर त्यापैकी 260 मूलद्रव्य अशी आहेत जे की स्टेबल्स आहेत। स्टेबल आहेत म्हणजे काय, ती स्थिर आहेत, आणि बाकीची कशी आहेत, अस्थिर आहेत, अनस्टेबल आहेत। आणि मग हे जे अनस्टेबल असलेली जी मूलद्रव्य आहेत हे स्टेबल व्हायचा, स्थिर व्हायचा प्रयत्न करतात, आणि स्थिर होण्यासाठी हे काय करत असतात, आपल्या केंद्रकामधून काही ना काही किरण बाहेर टाकत असतात आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतात, ठीक आहे। तर ही जे काही बाहेर टाकणारे जे मूलद्रव्य आहेत त्यांनाच किरणोत्सारी मूलद्रव्य असं म्हणायचं आहे। आता बाकीची मूलद्रव्य जी आहेत ती स्टेबल का आहेत आणि हीच फक्त अनस्टेबल का आहेत, तर बघा, मी ज्यावेळेस अणूचं अंतरंग हा टॉपिक शिकवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मूलद्रव्याचं जे न्यूक्लियस आहे, जे केंद्रक आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात, बरोबर। तर ज्यावेळेस प्रोटॉन्स पेक्षा न्यूट्रॉनची संख्या जास्त होते त्यावेळेस ते केंद्रक कसं होणार आहे, जड होणार आहे, ठीक आहे। वजन त्या केंद्रकाचं वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ते कसं होणार आहे, अनस्टेबल होणार आहे। आणि अशीच मूलद्रव्य कशी असतात, अनस्टेबल असतात आणि ती किरणोत्सार करून स्टेबल व्हायचा प्रयत्न करत असतात। आता कोणती मूलद्रव्य स्टेबल आहेत आणि कोणती नाही याच्यासाठी एक सूत्र आहे, एन डिवायडेड बाय पी, इथे एन म्हणजे न्यूट्रॉन आहे आणि पी म्हणजे प्रोटॉन आहे। जर याचा भागाकार 1.5 पेक्षा जास्त आला तर तो मूलद्रव्य किरणोत्सारी असणार आहे, आणि 1.5 पेक्षा जर कमी आला तर तो मूलद्रव्य स्टेबल असणार आहे, ठीक आहे, स्थिर मूलद्रव्य असणार आहे। आता इथे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण हेलियमचं घेऊयात। हेलियममध्ये हेलियमचा अनुक्रमांक आहे 2 आणि अणुवस्तुमानांक आहे 4। आता याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहे, मी तुम्हाला हे देखील शिकवलं होतं की न्यूट्रॉन कसे काढायचे। आता इथे अनुक्रमांक म्हणजेच काय, त्याचा रोल नंबर, हा रोल नंबरच काय असतो, प्रोटॉनची संख्या आपल्याला दर्शवत असतो। आता एकदा प्रोटॉन माहित झाले तर न्यूट्रॉन देखील तेवढेच असतात, म्हणजेच प्रोटॉन हेलियममध्ये 2 आहेत आणि इलेक्ट्रॉन देखील 2 आहेत। आणि न्यूट्रॉन काढण्याचा फॉर्म्युला काय होता, तर अणुवस्तुमानांकामधून ज्यावेळेस अनुक्रमांक आपण वजा करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळत असतं, न्यूट्रॉन मिळत असतात। म्हणून 4 मधून ज्यावेळेस आपण 2 वजा करतो त्यावेळेस आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळते हेलियम मधील, जी की आहे 2। प्रोटॉन तर आपल्याला माहितीच आहे 2 आहे। आता याचा भागाकार किती येणार आहे, 1। एक भागाकार येणार आहे जो 1.5 पेक्षा कमी आहे, म्हणजेच हा कसा आहे, हा स्थिर आहे, मूलद्रव्य हा कसा आहे, स्थिर आहे। दुसरं एक उदाहरण घ्यायचं ठरवलं तर आपण युरेनियमचं घेऊयात।
इथे याचा अनुक्रमांक आहे 92 आणि अणुवस्तुमानांक आहे 235. 235 मधून 92 वजा केल्यावरती आपल्याला न्यूट्रॉन मिळणार आहे जे की आहे 143. याला 92 नी म्हणजे प्रोटॉन ने जर भागितलं तर याचं उत्तर येणार आहे 1.55 म्हणजे 1.5 च्या जास्त आहे भागाकार. त्याच्यामुळे हा कसा होणार आहे अस्थिर, हा किरणोत्सारी मूलद्रव्य होणार आहे. ठीक आहे. आणि 82 पासून ते 92 पर्यंतचे, आता 82 हा अणुवस्तुमानांक आहे लेडचा, ठीक आहे, शिशाचा आहे, म्हणजे शिशापासून ते युरेनियम पर्यंतची सर्व मूलद्रव्ये ही कशी आहेत, अस्थिर आहे, त्यांचा भागाकार 1.5 च्याही जास्त जात असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ठरवायचं असतं की कोणतं मूलद्रव्य हे स्थिर आहे आणि कोणतं अस्थिर आहे, आणि जे अस्थिर असणार आहेत ते कसे असणार आहेत, किरणोत्सारी मूलद्रव्य असणार आहेत. आता याच्यामध्ये एक गंमत सांगते मी, हायड्रोजन हे जे मूलद्रव्य आहे हे स्थिर आहे, ठीक आहे, पण त्याचाच एक समस्थानिक आहे ज्याचा अनुक्रमांक आहे 1 आणि 3 आहे त्याचा अणुवस्तुमानांक, 2/1 = 2 हा अस्थिर हायड्रोजन आहे. याचं नाव ट्रायटेशियम असं आहे. ठीक आहे. तर ट्रायटेशियम नावाचं हायड्रोजनचं एक समस्थानिक जे काही आहे ते काय आहे, सर्वात हलकं किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. त्याच्यामुळेच काय झालेलं आहे, हे जे न्यूक्लियस जे आहेत हे टोटल न्यूक्लियस 1500 आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. समस्थानिके आणि समभार जे काही आहे ते मी परत एकदा तुम्हाला समजून सांगणार आहे. पण आता ही मूलद्रव्य किरणोत्सार करतात असा शोध कोणी लावलेला आहे ते आता आपण बघूया. तर बघा, हा जो शोध आहे हा सर्वात प्रथम हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, चुकून ऍक्सिडेंटली लागलेला आहे. हेनरी बेक्वेरेल जे काही होते शास्त्रज्ञ, त्यांनी ते युरेनियमवरती अभ्यास करत होते, युरेनियमच्या संयुगावरती ते अभ्यास करत होते. त्यांच्या ड्रॉवरमध्ये काही फोटोग्राफीच्या काचा पडलेल्या होत्या. आपल्या ड्रॉवरमध्ये देखील भरपूर आपलं काही सामान असतं, चाव्या असतात किंवा पेन असतात, स्केच पेन्स असतात, तसंच त्यांच्याकडे त्यांच्या ड्रॉवरमध्ये फोटोग्राफीच्या काही काचा पडलेल्या होत्या, एक चावी होती त्याच्यावरती, आणि त्यांनी त्याच्यावरच अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये गुंडाळलेली युरेनियमची संयुगे ठेवून दिली होती आणि ते ड्रॉवर बंद केलं. ड्रॉवर बंद केलं म्हणजे तिथे प्रकाश देखील पोहोचत नव्हता, ठीक आहे, अंधार होता तिथे. काही दिवसांनी ज्यावेळेस त्यांना परत त्या युरेनियमच्या संयुगाची गरज पडली त्यावेळेस ते त्यांनी ड्रॉवरच्या बाहेर काढले असता त्यांना त्या ज्या काचा होत्या त्या धूसर झालेल्या दिसल्या. त्यांना असं वाटलं की त्याच्यावर धूळ वगैरे जमा झालेली असेल, म्हणून त्यांनी त्या धुतल्या, धुवून बघितल्या, पण तरी त्याला काही फरक पडला नाही. ज्यावेळेस त्यांनी त्या प्रकाशामध्ये बघितल्या त्यावेळेस त्या धूसर तर झालेल्याच होत्या, पण त्याच्यावरती असलेली जी चावी होती त्याचा एक आकार त्याच्यावरती उमटलेला त्यांना दिसला. आणि त्यांना असं लक्षात आलं की ज्याप्रमाणे एक्सरे म्हणजे क्ष किरणे त्यांच्यामधनं जसे किरण बाहेर टाकतात, त्याचप्रमाणे युरेनियम मधून देखील काही ना काही किरण बाहेर पडतच असावीत, जेणेकरून चावीचा आकार त्या काचेवरती उमटलेला आहे. आणि त्यांनी त्या किरणांना त्यावेळेस स्वतःचं नाव दिलेलं आहे बेक्वेरेल किरण म्हणून. किरणोत्सारिता किंवा युरेनियमच्या किरणोत्साराचा शोध कोणी लावलेला आहे असा जर प्रश्न विचारला तर हेनरी बेक्वेरेल असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि हे जे किरण होते याच्यावरती बऱ्याच सायंटिस्टनी पुढे देखील काम केलेलं आहे. त्यावेळेस रुदरफोर्ड या सायंटिस्टने असं सांगितलं की जे किरण बाहेर पडतात त्याला त्यांनी अल्फा आणि बीटा हे दोन नावं दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ते बेक्वेरेल जे किरण, बेक्वेरेलनी नाव दिलेल्या किरणांनाच रुदरफोर्ड यांनी अल्फा आणि बीटा असं नाव दिलेलं आहे. म्हणजे अल्फा आणि बीटाचा शोध कोणी लावलेला आहे असा प्रश्न विचारला तर रुदरफोर्ड. युरेनियमच्या किरणोत्साराचा शोध कोणी लावला तर हेनरी बेक्वेरेल. त्याचप्रमाणे गॅमा किरणाचा शोध कोणी लावलेला आहे असं विचारलं तर विलार्ड या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. पोलोनियमचा शोध पियर आणि मेरी क्युरी यांनी लावलेला आहे, तर रेडियमचा शोध मेरी क्युरी यांनी लावलेला आहे. तर हे किरणोत्सारिता वरती ज्या शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे त्यांची नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न हे बऱ्याचदा विचारले जातात. पेरी क्युरी, परत मेरी क्युरी वरती देखील विचारले जातात, रुदरफोर्ड विलार्ड यांच्यावरती देखील. आता इथे तुम्हाला जे किरणं बाहेर आलेली आहेत अल्फा आणि बीटा नावाची आणि गॅमा नावाची,
तर हे कशा पद्धतीने काम करतात ते आता आपण पाहूयात। ज्या वेळेस एखाद्या न्यूक्लियस मधून किरणोत्सारी मूलद्रव्याच्या न्यूक्लियस मधून एक अल्फा कण ज्यावेळेस बाहेर पडतो, फॉर एक्झाम्पल इथे आपण युरेनियमच घेऊया, 92 आहे अनुक्रमांक आणि 235 अणुवस्तुमानांक। ज्यावेळेस एक अल्फा किरण याच्यामधून बाहेर पडतो, अल्फा कण बाहेर पडतो, त्यावेळेस हा जो अनुक्रमांक आहे युरेनियमचा हा दोन घर मागे जातो, तर अणुवस्तुमानांक जो आहे तो चार घर मागे जात असतो, ठीक आहे। तर ज्यावेळेस दोन किरण दोन अल्फा किरण बाहेर पडतील त्यावेळेस अजून हे दोन घर युरेनियम कसा होत जाणार आहे, मागे जाणार आहे, ठीक आहे। तर इथे त्याचा अनुक्रमांक होणार आहे 88 आणि इकडे होणार आहे 229। तर अशा पद्धतीने युरेनियम काय करत असतो किंवा जी कोणती किरणोत्सारी मूलद्रव्य आहे ते काय करत असतात, त्यांच्यामधून अल्फा आणि किंवा बीटा किरण बाहेर टाकून हे कुठपर्यंत चालणार आहे, 82 अनुक्रमांक येईपर्यंत, कारण 82 नंतरची मूलद्रव्य ही कशी आहेत, स्टेबल आहेत, ठीक आहे। 82 पर्यंत हे यांचं असं अशा पद्धतीने स्वतःची घट ते करून घेत असतात, किरण बाहेर टाकून स्वतः काय कसे होत असतात, स्टेबल, आणि एकदा ते तिथपर्यंत पोहोचले की ते शांत असतात। तर तुम्हाला अल्फा किरण किंवा कण बाहेर पडल्यानंतर कितीची घट होत असते त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे हेलियमचा, हेलियमचं बघा अनुक्रमांक आहे 4 आणि अणुवस्तुमानांक आहे, अनुक्रमांक आहे 2 आणि अणुवस्तुमानांक आहे 4। तर या पद्धतीने अल्फा किरणांची देखील घट होत असते ज्यावेळेस एक अल्फा कण किरणोत्सारी मूलद्रव्यामधून बाहेर पडत असतो। दोन अनुक्रमांक हा 2 ने कमी होणार आहे आणि अणुवस्तुमानांक हा कितीने कमी होणार आहे, 4 ने। हे फक्त सूत्र आहे, हेलियमच्या न्यूक्लियस प्रमाणे अल्फा कण बाहेर पडल्यानंतर त्या किरणोत्सारी मूलद्रव्याचं न्यूक्लियस काम करत असतं, ठीक आहे। आता एक बीटा कण ज्यावेळेस बाहेर पडत असतो त्यावेळेस युरेनियमचं इथे उदाहरण घेऊयात आपण 92 आणि 235। तर ज्यावेळेस एक बीटा कण बाहेर पडत असतो किरणोत्सारी मूलद्रव्यामधून त्यावेळेस एक घराची वृद्धी होत असते, अनुक्रमांक जो काही आहे तो एक ने वाढणार आहे आणि वस्तुमानांक जे आहे त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाहीये, जो असणार आहे तोच राहणार आहे। तर याच्यासाठी जो सूत्र आहे इलेक्ट्रॉनचं, जसं की इलेक्ट्रॉनचा अणुवस्तुमानांक 0 असतो आणि खाली एक, तर या सूत्राप्रमाणे तुम्हाला बीटा कण कशी वृद्धी होत असते, बीटा कण बाहेर पडल्यानंतर त्या किरणोत्सारी मूलद्रव्यामध्ये कशी वृद्धी होते तर या सूत्राप्रमाणे, आणि कशी घट होते अल्फा कण बाहेर पडल्यानंतर, तर हेलियमच्या केंद्रकाप्रमाणे घट होत असते, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। आणि एक गॅमा किरण ज्यावेळेस बाहेर पडतो किरणोत्सारी मूलद्रव्यामधून त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, ठीक आहे। हे इथे लक्षात ठेवायचं आहे की एक गॅमा किरण बाहेर पडल्यानंतर काहीच घट किंवा काहीच वृद्धी होत नाही। आता बघा याच्यावरूनच काय शोध लागलेला आहे, जे काही आपण मागे कन्सेप्ट शिकलो होतो समस्थानिके आणि समभार, आयसोटोप्स आणि आयसोबार, तर हे जे काय आहे ते इथूनच निघालेलं आहे, ठीक आहे। आता कसं ते बघूयात आपण। आता बघा एखाद्या मूलद्रव्याला ज्यावेळेस स्थिर राहायचं असेल त्याच्या जागेवरच, त्याच्या रोल नंबरवरच त्याला जर राहायचं असेल तर त्याच्यामधून किती अल्फा कण बाहेर काढले पाहिजे आणि किती बीटा कण बाहेर काढले पाहिजे असा प्रश्न विचारला गेला होता। तर एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्याला जर त्याच्या जागी राहायचं असेल, त्याच्या अनुक्रमांकावरच राहायचं असेल, तर त्याच्यामधून एक अल्फा कण बाहेर काढला पाहिजे आणि 2 बीटा कण बाहेर काढले पाहिजे। जसं की इथे उदाहरण आहे युरेनियमचं, याच्यामधून जर एक अल्फा कण जर बाहेर काढला तर इथे युरेनियमचा अनुक्रमांक होणार आहे 90 आणि हे होणार आहे 231, ठीक आहे। आता याला याच्याच जागी परत ठेवायचं आहे, अनुक्रमांक तर आपल्याला 92 पाहिजे आहे जो की इथे 90 झालेला आहे एक अल्फा कण काढल्यानंतर। ज्यावेळेस आपण याच्यामधून एक बीटा कण बाहेर काढू त्यावेळेस युरेनियमचा अनुक्रमांक होणार आहे 91, आता 90 नंतर 91, अणुभारामध्ये काहीच फरक पडणार नाही, अणुवस्तुमानांकामध्ये काहीच फरक पडणार नाही, परत एक बीटा कण काढावा लागणार आहे जेणेकरून हा परत 92 वरती येणार आहे युरेनियम, आणि अणुवस्तुमानांक हा जशा तसाच राहत असतो बीटा कण काढल्यानंतर। तर बघा ज्यावेळेस हे नवीन
मूलद्रव्य इथे तयार झालेला आहे यालाच काय म्हणायचं आहे युरेनियमचं समस्थानिक। समस्थानिक याची डेफिनेशन काय होती की अनुक्रमांक सारखा असणे पण अणुवस्तुमानांक कसा असणे भिन्न असणे म्हणजे काय असतं समस्थानिक। म्हणजे हा देखील 92 नंबरवरच बसणार आहे आणि हा युरेनियम जो ओरिजिनल आहे तो देखील 92 नंबरवरच बसणार आहे। त्याचे सगळे समस्थानिके देखील कुठे बसणार आहेत 92 वरच बसणार आहेत। ज्या वेळेस आपण समभार काय आहे असं म्हणतो युरेनियमच इथे घेऊयात आपण उदाहरण। ज्यावेळेस आपण याच्यामधून एक बीटा कण बाहेर काढतो त्यावेळेस याचा अनुक्रमांक होणार आहे 93 आणि याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही अणुभारामध्ये। ठीक आहे, अणुवस्तुमानांकामध्ये काहीच फरक पडणार नाही। म्हणजेच अणुभाराची डेफिनेशन काय आहे की अणुक्रमांक जे काय आहेत ते वेगळे असणे पण अणुवस्तुमानांक कसे असणे सारखे असणे म्हणजेच काय आयसोबार्स। ठीक आहे, तर समस्थानिके आणि आयसो समभार हे काय आहे तुम्हाला जर आता इथे कळालेलं जर नसेल व्यवस्थित तर तुम्हाला जो मी टॉपिक शिकवलेला होता इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणून त्याच्यामध्ये समस्थानिके म्हणजे काय समभार म्हणजे काय हे मी सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे आणि ज्यांनी कोणी तो जो टॉपिक बघितलेला असेल तर त्यांना हे मी काय आज जे काही सांगते हे समजलेलं असेल। ठीक आहे, समस्थानिके ही कशी तयार होत असतात अल्फा कण बाहेर पडल्यामुळे आणि बीटा कण बाहेर पडल्यामुळे समस्थानिके आणि समभार हे तयार होत असतात। ठीक आहे, तर एवढं कळालं असेल। आता गॅमाचं इथे काहीच रोल नाहीये, गॅमा किरण बाहेर पडल्यामुळे काहीच होत नसतं ते मी मगाशीच सांगितलेलं आहे। आता आपण अल्फा बीटा आणि गॅमा किरण जी बाहेर पडत असतात त्याचे काही गुणधर्म बघूया। सगळ्यात पहिल्यांदा त्याचं स्वरूप बघूयात अल्फा बीटा आणि गॅमाचं। स्वरूप म्हणजे नेचर, त्याचं नेचर कसं आहे। ठीक आहे, तर नेचर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हेलियमच्या न्यूक्लियस प्रमाणे अल्फाचं नेचर असणार आहे आणि बीटाचं नेचर हे इलेक्ट्रॉन प्रमाणे असणार आहे तर गॅमा हे काय आहेत विद्युत चुंबकीय प्रारण आहेत ही किंवा याला आपण वेव्ज असं देखील म्हणू शकतो लहरी आहेत या। ठीक आहे, वस्तुमान म्हणजेच मास किती आहे अल्फाचं तर 4.0028 AMU किंवा ऍटॉमिक मास युनिट आणि बीटाचा आहे 0.000584 ऍटॉमिक मास युनिट। तर गॅमावरती गॅमाला कोणतंच वस्तुमान नसतं। ठीक आहे, प्रभार म्हणजे चार्जचा जर विचार केला तर अल्फा किरणावरती +2 चार्ज असतो बीटावरती -1 तर गॅमावरती कोणताच चार्ज नसतो। वेग जर स्पीडचा जर विचार केला तर प्रकाशाच्या वेगाच्या 1/5 ते 1/20 दरम्यान किंवा च्या पटीमध्ये अल्फा कणांची स्पीड असते तर बीटा कणांची 1/5 ते 9/10 पटीमध्ये त्याची स्पीड असते तर गॅमा किरणाची स्पीड जी आहे ती प्रकाशाच्या वेगा एवढीच असते जी की आहे 3×10⁸। त्याच्यानंतर भेदन शक्ती, कोणत्याही गोष्टीला भेदून जाण्याची शक्ती भेदन शक्ती किती आहे तर अल्फा किरणाची कशी आहे कमी आहे, सर्वात कमी आहे अल्फा किरणाची भेदन शक्ती। हा फक्त 0.02 मिलीमीटर अल्युमिनियमच्या पत्र्यालाच भेदून जाऊ शकतो तर बीटा किरणाची जी शक्ती आहे भेदन शक्ती ही अल्फापेक्षा तर जास्तच आहे आणि तो जवळपास ते जे किरण आहे ते 100 पट जास्त आहे अल्फापेक्षा 100 पटीने जास्त आहे आणि 2 मिलीमीटर अल्युमिनियमच्या पत्र्याला ती भेदून जाऊ शकतात बीटा किरण। तर गॅमा किरणांची जर भेदन शक्तीचा जर विचार केला तर अल्फा किरणांपेक्षा 1000 पटीने जास्त आहे आणि 15 सेंटीमीटर लेडच्या ठोकळ्याला देखील तो भेदून जाऊ शकतो एवढी जास्त आहे अल्फा किरणांची। त्याच्यानंतर आयनीभवन शक्ती, आयनीभवन शक्ती म्हणजे ही किरण जी काय आहे ती वायूला भेदून जाऊ शकतात का किंवा वायूंना तोडून जाऊ शकतात का तर अल्फा किरणची जी आयनीभवन शक्ती आहे ती अतिउच्च आहे बीटाची कमी आहे आणि अल्फा गॅमाची तर अतिशय कमी आहे। प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती, प्रतिदीप्ती म्हणजे फ्लुरोसंट मोठ्या प्रमाणावर आहे अल्फा किरणांमध्ये बीटामध्ये कमी आहे आणि गॅमामध्ये तर अजून जास्त कमी आहे। आता बघा इथे तुम्हाला एक दुर्घटना लक्षात ठेवायची आहे। हे जे काही अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर पडत असतात
अतिशय हानिकारक सर्वात जास्त हानिकारक कोणते किरण असतील तर ते असतात गॅमा किरण, याने अक्षरशः कैंसर देखील होऊ शकतात, इतके हानिकारक ही किरण आहे। चेर्नोबिल दुर्घटना, चेर्नोबिल जे की रशिया मध्ये आहे, तर आता तर त्यावेळेस रशिया मध्ये होतं, कारण त्यावेळेस रशिया कसा होता, युनायटेड होता, तर चेर्नोबिल दुर्घटना त्यावेळेस रशिया मध्ये झाली होती, ज्याच्यामध्ये ग्रेफाइट रिएक्टरचा स्फोट झाला होता, जेणेकरून त्याच्यामधून समस्थानिके निर्माण झाली, जी आपण समस्थानिके बघितली ना आता, तर ग्रेफाइट रिएक्टरचा स्फोट होऊन तिथे समस्थानिके निर्माण झाली आणि ती जमिनीमधून पाण्यामधून लोकांच्या शरीरामध्ये गेली आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये दोष आढळले आणि ते दोष इतके भयानक होते की ते पुढच्या पिढीमध्ये देखील स्थलांतरित झालेले आहेत। तर इतके डेंजर असतात ह्या सगळ्या वेव्स आणि हे अल्फा बीटा पार्टिकल। तर चेर्नोबिल दुर्घटना इतकी भयानक होती की हिरोशिमा वरती जे बॉम्ब टाकले होते अमेरिकेने, त्याच्या 400 पट जास्त विध्वंस घडवणारी ही घटना होती चेर्नोबिल, ज्याने करून म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्यांमुळे झाली होती, त्यामुळे ती त्या बॉम्बपेक्षा देखील 400 पट जास्त त्याच्यामुळे विध्वंस घडवून आणण्याची शक्ती त्या मूलद्रव्यांमध्ये त्या समस्थानिकांमध्ये असते, हे तुम्हाला फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे। चेर्नोबिल दुर्घटना याच्याशी रिलेटेड असल्यामुळे इथे मी ते घेतलेलं आहे। सर्वात जास्त डेंजर म्हणजे गॅमा किरण असतात हे इथे लक्षात ठेवायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत रेडिओ ऍक्टिव्हिटी किंवा किरणोत्सारिताबद्दल। याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ध आयुष्य काल जो काही आहे त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वगैरे देखील बघणार आहोत, जे की राज्यसेवेला वगैरे विचारले जातात, तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।